ग्रामीण पानी आपूर्ति के कामगारों की समस्या संदर्भ में पत्र परिषद लेकर उनकी समस्या हल करने की मांग भूमिपुत्र ब्रिगेड कामगार विंग संगठना की ओर से पत्र परिषद में की गई। ग्रामीण पानी आपूर्ति कामगारों की समस्या संदर्भ में भूमिपुत्र ब्रिगेड कामगार विंग संगठना की ओर से पत्र परिषद ली गई। आयोजित पत्र परिषद में इस मामले संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए कामगारों की समस्या जल्द हल की जाए, उन्हें नियमित रूप से वेतन दिया जाए, उनका होने वाला शोषण रोका जाए, ऐसी मांग पत्र परिषद में की गई। ग्रामीण पाणी पुरवठा कामगारांच्या व्यथा घेऊन इथे आले आहोत। गेल्या कित्येक वर्षापासून ते स्वतःच्या अधिकारासाठी भांडत आहेत, ठेकेदारी पद्धतीचे सगळ्यात ते शोषक आहेत आणि त्यांचं शोषण झालेलं आहे। त्यांना महिन्याच्या महिन्याला पगार मिळत नाही, गेल्या 4 महिन्यापासून त्यांचा पगार नाही आहे। त्यांना किमान वेतन प्रमाणे जो वेतन मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे। ठेकेदार पद्धतीमध्ये त्यांचं शोषण होतं, कामाचे तास त्यांचे नियोजित नाही आहेत, त्यांचं कुठलंही मस्कर बनलेलं नाही आहे, आयकार्ड नाही आहे, त्यांना कुठले सेफ्टी किट्स नाही आहे आणि मुख्यतः पगाराच्या बाबतीत ते फारच सगळ्यात जास्त चिंतित आहेत। आणि त्यासंबंधी ग्रीव्हन्स घेऊन आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सीईओंना भेटलो आणि हा ठेका आम्ही ठेकेदाराला दिलेला आहे, त्यामुळे आमची काही जबाबदारी राहत नाही, अशा पद्धतीने ते हात वर करतात। त्यामुळे हा प्रश्न आम्ही जनतेदरबारी ठेवलेला आहे की त्यांना न्याय मिळणार कसा, आणि म्हणून ही विनंती आम्ही शासनाला करू इच्छितो की जे कामगार आहेत, जे सगळ्यात खालच्या तबक्यातील आहेत, त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे, कायद्याप्रमाणे त्यांना किमान वेतन मिळावं, त्यांना पगार वेळोवेळी मिळावा, त्यांचे बाकीचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न सुटावेत आणि जो शोषण त्यांचं होतंय तो थांबावं।